श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय सोळावा श्री गजानन महाराजांना कवरपुत्र त्र्यंबक कांदा भाकरीचे जेवण देत आहे श्री गणेशायनमा जय जयाची परशुधारा हे जमद्रिगिरीच्या कुमारा परशुरामा परमेश्वरा आता अपेक्षा करू नको तू सहशास्त्री जुनी ते दंडून केले केले द्विजांचे संरक्षण ब्राह्मणाचा अपमान सहन झाला नाही तुला आता मात्र डोळे मिटीसी कारे देवा ब्राह्मणाविषयी काय आले लागली तुसी, गाड निद्रा ये ये गवा, म्हणून डोळे मिटू नका स्वस्त ऐसे बसू नका आणि बाणीचा प्रसंग देखा आहे हरी सांप्रत तुझ्या वैकल्या वाचून अवघी कृत्ये आहेत आर्य संस्कृतीचे रक्षण होणे नाही तुझे गजानन गजानन माया अग अगाटीत कोण जाणे तिचं प्रत महाराजांचा एक भक्त पुंडलिक नामे मुंड गावी हा शेगावची करी वारी समर्थाविषयी प्रेम भारी हमेशा त्यांचे चिंतन करी एकाग्रशा मनाने त्याच गावी भागाबाई एक ठाकरि होती पाही निष्ठा तिची एक क्याही ठिकानासी बसत नसे ती दांभिक होती फार सदा दांबाचा बाजार भरवून मोदी भरवून भदी नागरिक हाचो धंदा तियेचा बोलली पुंडलिकला तुझा जन्म वाया गेला काकी काकी तू नाही केला सद्गुरु तो आपुना ते गजाननाचा वाऱ्या करीसी सद्गुरु त्या सद्गुरु त्याला मानिसी परी त्याने सांगत उसी मंत्र कानी कथि ला कधी जाना शेगावचा गजानन पेडा पिसा साच असे तुझा ताप झाला वरा म्हणून म्हणून तू मानिसी त्याला या या काकती न्यायाला बडी बडी फुंडली का, का पडू नको गिन गिन गणाते हे भजन पिशा परी आचारण कोणाचेही खाई जाण असे कोणाचेही खाई जान असा मुडी भ्रष्ट तो म्हणून तुला सांगते चाल रंजन नावाते केजा केजांची च्या ते आपण दोघे गुरु करू उद्या त्याचे कीर्तन अंज अंजन गावी असे जाण ते गावी असे जाणते एका वया कारण ठुन जाऊ प्रात गुरु असावा महान्यानी चातुर्य शास्त्र चिंतामणी गुरु असावा परमगुणी भक्ती पंथाते दाविता यातील लक्षण एकही गजाननाच्या नसे ठाई म्हणून वेळ न करी काही चाल अंजन गावा ते भोकरे पुंडलिक होता मनाचा भाविक भागीच्या भाषणे देख चित्त त्याचे घोटाळले त्याने असा विचार केला उदयक अंजना गावाला जाऊ कीर्तन ऐकण्याला पुढचा विचार पुढे करू असा विचार करून भागीस बोलला जाण अंजन गावा लागून चाल येतो तुझ्या सवय दोघांचा विचार झाला पुंडलिक रात्री स्वस्त निजला तो तो तीन प्रहर रात्रीला काय घडले ते ऐका पुंडलिकाच्या समोर एक पुरुष दिगंबर उभा राहिला साचार थेट समर्थांच्या परी पुरुष म्हणे रे पुंडलिका अंजन गावासी जाते सका गुरु गुरु करया निका, त्या भागीच्या जा सल्ल्याने जातोस तरी जावे त्वरित त्याचे त्याचे नाव कशी नाथ तेथे जाता फिटेल भ्रात तुझी वेड्या निश्चये कानात काही बोलला म्हणून का तो गुरु झाला लोक कान गोष्टीला कितीतरी तरी करतात मग ते एकमेकांचे काय गुरु होती साचे नादी नादी दंबाचाराचे चेत पुंडलिका पडू नये तू इकडे तरी कान मंत्र देतो तुझ कारण घन घन येसे स्तब्ध झाले आणखी काय असे असं तिमी आज पुरविन खास ऐसे एकता पुण्डली कास आनन्द अति जहाला पाहु लागला निरखुन स्वामी या पुरुष लागुन तो पाहिले गजान छेगावाचे स्वामी पहा पुण्डली क भने गुरु राया पादुका घ्या घ्या मला सुधा या या विन आणखी आस नसे बरे उद्या दोन प्रहर दिवसा येता साचार पादुकांची पूजा कर या मी या मी रिधल्या घेई तुला त्या घ्यावयाला स्वाती पुंडलिक उठून बसला तो तयाला, साक्षात जागृती श्रोते हो जागा होनी सोमवार पाहू लागला साचार तो कोणीच दिसेना अखेर नाही पत्ता पादुकांचा उलगडा काही होईना संशय मनीचा जाईना म्हणे म्हणे स्वामीच्या भाषणा वाटन लागला आजवरी दर्शन त्यांनी दिले कारण कशी भागी ठाक तेही स्वप्नी कथक केले तसेच उद्या दोन प्रहरी पादुक्कांची पूजा करी असे बोलले साक्षात साक्ष असे बोलले साक्षातकारी त्यांच्या समजू काय अर्थ किंवा नव्या पादुका करून करून म्या करावे पूजन असे त्यांचे आहे मन हे काही कडे ना मी पिंच्या मागितल्या पादुका त्या होत्या भल्या त्यांनी त्या मसी दिल्या मग नव्या घेऊ कशाच नाना ऐसे नाना तर्क करी पुंडलिक आपल्या अंतरी तो इतक्यात आली घरी भागी ठाकरी क बोलवा भागी क बोलावण्या अं अंजन गावी चाला आता गुरु करण्याकरिता दिसू लागला आहे रस्ता अरुनो दयाचे प, पका अरुणोदयाचे पराशीत पुंडलिक भागाबाई मी काही येत नाही मर्जी असल्यास जाई अंज, अंजनगावी वाका व्याकरणे मी जो एकदा गुरु केला श्री गजानन महाराज आला तो न आता सोडी भला हाच माझा निश्चय ते ऐकता भागाबाई अंजन गेली पाहिजे आता आता ठाई काय झाले ते ऐका या मानसिक रुत गेला होता शेगावात दर्शन स्वामींचे घेण्याप्रत दोन दिवस त्या त्याच्या आधी तो जेव्हा मुंडगावाला परत निघाला ती बाळा असे बोलले महाराज या पादुका पुंडलिकाशी घ्याया देई या पादुका पुंडलिकाशी घ्याया देई याच्या पाशी समर्थ आज्ञा होती ऐशी तसेच केले बाळाने करी घेऊन पादुक्का या, या बोल, बोलला देखा भो भोकरे जो का पुंडलिका तुमच्या गावीचा असे हो त्यास घ्या घ्या नेऊन कराव्याशी पूजन ते आम्ही यामसिंग एकूण पादुका घेता जा

हिया सिंह एवढी घरी गेला खोदून विचारू लागला तो ऐसे का विचारले पुंडलिकाने लिकाने स्वप्नांची गोष्ट त्याला नाही कथिली साची ते ती ऐकता हिया बसिंगाची भ्रांती नष्ट झाली हो लगेच पादुका काढिल्या पुंडलिकांच्या हाती दिल्या त्याचं अजून आहेत भल्या

या राजा रामा महाराजांच्या महाराज राजा रामा महाराजांची होती भक्ती म्हणून त्यांची संतती मानू लागली समर्था या या कवरा कारण दोन पुत्र होते जना गोपाळ त्र्यंबक म्हणून कुंशा सारिके क कनिष्ठ पुत्र त्र्यंबकाप्रती भाऊ व्यवहारी तो हैदराबाद प्रति गेला डॉक्टरी शिक शिकावया लहानपणापासून भाऊस होते देवध्यान म्हणजे त्र्यंबका लागू नये येथे विसरू नका काही संकट पडल्यावर तो समर्थाचा आठव करी राहून त्या भागा नगरी मुसा नदीच्या ठा कांठा एव एवच भाऊ भक्तिमान होता लहानपणापासून त्याचे दैवत गजानन मी शेगाव ग्रामीचे

बंधूची जी जिचे नाव आहे नानी स्वभाव तापट तीएचा माझ्या आहे माजा आहे ऐसे मनी आपणा करावी मेजवानी आपुल्या आवडीचे करुणी पदार्थ जा सारे गुरुराया भाकरी ती जवारीची कांबाड्याची ऊन पिठले हिरवी मिरची ऐसे तयार करावे हे पदार्थ करण्याला सांगू कसा मी भाव जईला हट्ट हट एक करण्याला माता तेच स्थान असे असा विचार करीत भाऊ राहिला निवांत तो, तो काही कामा निमित्त नानी आली ते ठाया नानी धीराला बोल बोलली चिंता कशाची लागली चिंता कशाची लागली मु मुख मुखश्री झाली मु, तुमची कशाने ये वेळ बे, ये वेळा भाऊ वंदे दिनवानी काय तुला सांगू वहिनी माझे जे मनी विचार ते ये पूर्ण वाचून मनोरथ ना होती पूर्ण म्हणून तुला सांगू काय करणे आहे गे नानी म्हणे तू माझा धाकटा धीर मशी मशी पडता ठेवू नये ज्येष्ठ भ्राता पित्या परी तत्कांता माय खरी मनीली पाहिजे साज साजिरी ते तुम्ही जाणत असा ते ऐके ऐकून भाऊ हसला नानी प्रति बोलता झाला नानी माझ्या मनाला आज ऐसे जननाच्या आवडीचे सर्व पदार्थ करून साचे आहेत आहेत मला न्यावयाचे त्यांना छाया शेगाव शेगावी ते तू जरी करशील तरी तुलाही लागेल ला, पुण्य आणि होईल काम माझे त्या योगे ते एकता बोल बोले नानी निराप्रती हास्य व यासाठीच का हो मनी संचित तुम्ही बैसलात सांगा आहे काय करणे मजला स्पष्ट मजला स्पष्ट शब्दाने काही ना पुल्या गेही उणे कृपेने कृपेने गजाननाच्या मग भावने सर्व काही निवेदन केले तिला पाही ती लागली लवगाय लवलाही आनंदाने स्वयंपाका भाजी चुना भाकर हिरव्या मिरच्या ओझळ भर ठेविल्या आणून समोर आपुल्या त्या भाकरी तीन कांदे तीन हरभऱ्याचे चून जाण लोणी ठेवले माखून प्रत्येक त्या भाकरीला नानी म्हणाली दिराला जा आता शेगावाला वेळ थोड वेळ थोड का ना राहिला आहे पहा गडाशी समर्थ सद्गुरु नामे घेसी ती गाडी चुकल्यावर चु वाया जाईल तयारी भोजनाच्या वेळ वेड़, वेळेवरी गेला तर तरी उपयोग नानी बोलता असे भाऊ निघाला पुसून या पुल्या स्टेशनाशी तो गाडी बारा तो गाडी बाराची निघून या गेली साची तेने चित्तवृत्ती भाऊची होती झाली शोकाकुल अतिरोड त्याच्या झाला पानी आले लोचनाला मने महाराज आवे आवे र माझा ये का, काली मी मुडीच हिन दिन कोठून घडावे मला पुण्य आमा कवड्यानंतर कारण लाभ आमा कवड्यानंतर कारण लाभ केवी पानसाचा अक्षम्य ऐसी कोणती चुकून चु, चुक चुक झाली माझ्या हाती म्हणून माझी गुरुमूर्ती गाडी चुकली या वेळी गाडी चुकली ये वेडा हाय हाय हे गुरुसेवा घडून गुरु दिली आज तू ही माझी शिदोरी एकी एशीच आज राहिली जरी नाही करणार भोजन तरी सत्यसत्रिथिवाचा गुरुराया कृपाराशी नका उपेक्षू लो लेकरांशी

हा ना हो तो अपमान तुमचा त्या चित्त तीन घंटे अजून अवकाश गाडी कारण फुले भोजन होईल असे वाटते असा विचार करीत तेथेच बैसला उपोषित चतुर्थी प्रहरी शेगावात आला तिच्या गाडीने कवर केला दर्शना तई तो योगी राणा न करिता भोजना बसला होता असाने नेवद्याचे अनोता नाट ताहे होती मठात पंडा पंड पंडरानी परिलुभ ती वर्णानी कोठवरी कोणा कोणाच्या जिलब्या घिवर कोणाचा तो मोती कोणाची ती नुसती खीर श्रीखंड पुऱ्या कोणाच्या परी परी त्या नैवद्याला ने, समर्थांनी ना स्पर्श केला वरच्या वरी ताटाला बाळ बाड़, बाळा आणून ठेवी पुढे आणि म्हणे हे करा ग्रहण गेला एक वाला एक वाचून वा, आपुले न झाल्या जेवण प्रसन्न झाल्या जेवण प्रसाद भक्ता मिळतो कसा त्याची ते वाट पाहती करणे आपना विनंती त्यांची नसे होत नसे होत छाती म्हणून मी बोल बोललो ते महाराज म्हणते थांब जरा आग्रह नको करूस खरा भोजन आज चौथे प्रहरा माझे होणार आहे हे मजी मर्जी, मर्जी असल्यास थांबावे ना तर ना तरी खुशाल जेवावे नैवेद्य होऊन घरा जावे परवा नाही त्याची मला असा प्रकार तेथे झाला तो इतक्यात भाऊ आला समर्थ पाहता आनंदाला भाऊ आपल्या मनाशी दुरावलेला माया जेवी बाळके हस्ती पहावी झाले असे पहा तेवी भाऊ कव भाऊ कवरा कारणे समर्थांशी नमस्कार साचार उभा राहिला करव, करवा करवाट पाहता आज्ञेची त्या भाऊस पाहून समर्थ केले हस्तवदन बरेच दिले सा आमंत्रण ही का वेळ जेवण्याची तुला गुंतलो मी उशी तर नाही अजून जेवलो आन तुझी शिदोरी असे महाराज बोलता हर्षलासे कवर जिंकता ने काय करू गुरु नाता गाडी चुकली बाराची कवर अस म्हणे बाळा भाऊ आता नको दुःख दुःखित हो काय आणले आहेस पाहू समर्थन समर्थनशी जेवा वया असे ऐकता सत्वरी कांदे भाजी भाकरी कर करवाने करवाने ठेवल्या समोर ये स्वामी गजाननाच्या तर त्या तिला भाकरी दोन समर्थे केल्या भक्षण ऐकी ऐकीचा तो प्रसाद म्हणू अवघ्या भक् वाटिली तो प्रकार पाहता आश्चर्य झाले सम समजता कळली स्वा स्वामीची योग्यता खरेच भक्त वत्सल्य ते जेवी जेवी हस्तिनापुरात आहेत सोडून ब्रह्मपात्र विदुराच्या हल हलग्यावरी हलव्यावरी तळसेच येथे आज झाले आम्हाचे भाकरीवरी गुंतले चित्ता कवराच्या स्वामीची भाऊ नाही घेतला समर्थ पदार्थ शेगावला सद्भावे सद्धभावे जेथे उदेला तेथेच होणार समर्थ बोलले कवरासिया जा आता अकोल्यासी पास होशील पुढचे वर्षी तू डॉक्टरी परीक्षेत भाऊ म्हणे गुरुराया आपली असू द्यावी दया या या दुसरे आले पुले हे विद्युचरण हेच माझे धनमान सर्वदा घड चिंतन आपल्या दिव्या मूर्तीचे असे बोलून अकोल्याला भाऊ कवर निघून गेला समर्थ आपल्या भक्ताला

जावे पुन्हा ते ऐसा नित्य कर्म तयाचा बहुत दि दी, दिवस चालला साचा घाला विचित्र उदैवाचा तो न कोणी तो न कोणा सोडित असे जे जे असेल दैवा ते ते घडून येत ऐके दिनी शेतात तो, शेता तो असता तुकाराम आपुल्या तो एक आला शिकारी बंदूक ज्यांच्या सांध्यावरी नेम बंदूक ज्यांच्या खांद्यावरी नेम धरून छरे घालून बंदूक्रित ती प्रभातीची होती वेडा सूर्य निघता उदयाला तुकाराम होता बसला पुला या शेत शेकत तो त्यांच्या मागे कुपाटीला एक होता बसलेला ससा शुभ्र होता तोच पडल्या शिक्षकार्य घटनेशी त्याची शिकार भली, शिकाऱ्याने आपुली नेम धरून झाडिली स खांद्यावरील बंदुकत त्या योगे ससा मेला एक छरा लागला त्या तुकाराम मळ्याला काना मार्गे अवचित छरा मोठा जोरदार मस्तकी शिरला अखेर थकले अवघे डॉक्टर प्रयोग करून त्या वेचारी काही केल्या निघेना क्षरातो डॉक्टरांना होऊन लागल्या यातना तुकारामासी तुकारामा मस्तक दुखे मस्तक दुखे अहोरात्र निद्रा न लाग किंचित नवस सायास सा केले बहुत परी गुण यावे त्याने मठात तो समर्थाचा एक भक्त एक बोलवला तर वैद्य सोडता आता साधूची सेवे परता नाही उपाय कोणता उत्तम या जगामध्ये कृपा त्यांची झाल्यास चुकेल हा तुझा त्रास या सेवा पुण्य तेही लादेल कृपा झाल्या होशील त्रासापासून मोकळा मात्र आपुल्या पित्यापरी दांभिकतेने हे न करी शुद्ध भाव अंतरी सर्व काळ धरावा ते तुकारामाशी मानवले झाडणे त्याने सुरू केले अवघ्या स्वच्छ त्याने परी। ऐसे चौदा वर्षे झाली तुकारामाची सेवा भली गोष्ट घडून आली ऐसा रीती श्रोते हो झाडता झाडता कानातून छरा पडल्या गडू पडला गडून जशी काती भोका भोकरातून दांबिता सुटे ओळणी दांब दांबिता सुटे तैसे साच येथे झाले छरा पडता थांबले दुखावयाचे मस्तक प्रभाव सवेचा ही सेवा झाडण्याप झाडण्याची अखेरपर्यंत केली साची प्रतिरी प्रतिती कवनाची कवनाची परमार्थी न निष्ठा बसे ती एकदा बसल्यावर मग मात्र होते स्थिर संत सेवा महाथोर हे भाविक जनती श्री गजानन विजय नामे ग्रंथ तारक हो भवसिंधुमाझारी शुभमवतो श्रीहरी अर्पणाय इति श्री, श्री गजानन विजयग्रंथ कडोश्री अध्याय समाप्त